सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता बिने. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बर्ली अंडी बनवण्यासाठी आपण 6 अंडी घेतली आहेत, उकडून घेतली आहेत. ही आपण गावठी म्हणजे देशी अंडी घेतली आहेत. अशा प्रकारची अंडी असतात ही, थोडीशी ब्राउनिश कलरची, त्याला टेस्ट जास्त असते म्हणून आपण ही घेतली आहे. आपल्याला ही नाही मिळाली तर बॉयलर घेतली तरी चालतं. आपण वाटणासाठी 1 कप वाटण घेतले, मालवणी वाटण. हे वाटण कसं करायचं याचा व्हिडिओ आपण या अगोदर दाखवलेला आहे. 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 2 इंच आलं घेतलं आहे, 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली, 2 ते 3 टीस्पून आपण मालवणी मसाला घेतला आहे. हा पण मसाला कसा करायचा याचा व्हिडिओ आपण या अगोदर दाखवलेला आहे. 1/2 टीस्पून हळद घेतली आहे, फोडणीसाठी तेल, 1/2 टीस्पून आपण मालवणी हिरवा मसाला घेतला आहे, 1 टीस्पून आपण मालवणी गरम मसाला घेतला आहे, मीठ चवीनुसार. कढईत आपण तेल गरम करून घेतलं आहे. त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. मीडियम गॅसवर कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आपण अंडी उकडून छान सोलून घेतली आहेत आणि त्यांना अशा प्रकारे कट दिला आहे. आपण जसं आपण वांग्यांना कट देतो तसं अर्ध्यापर्यंत त्यांना छान कट दिला आहे. अंडी पूर्ण थंड होणं गरजेचं आहे, नाहीतर कट देताना अंडी तुटती लागली. आता आपला कांदा छान ब्राऊन झाला आहे, त्यात आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. पण छान आपण परतून घ्यायचं आहे, मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो आपला शिजून छान मऊ झाला आहे. यात आता आपण मालवणी मसाला घालतो आहे, त्यानंतर हळद घालायची आहे. आपल्या मसाल्यात देखील हळद आहे, त्यामुळे आपण हळद पूड थोडीशी कमी वापरतो आहे. आपण जे वाटण घेतलेलं ते वाटण, आलं लसूण आणि यासोबत आपण हिरवा मसाला असं सगळं एकत्र छान वाटून घेतलंय, ते आपण आता यात घालणार आहोत. हे आता सगळं छान परतून घ्यायचंय. गरम मसाला, हा गरम मसाला कसा करायचा याचा व्हिडिओ देखील आपण या अगोदर दाखवलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं आपण छान परतून घ्यायचंय आणि गॅस मंद करून आपण हे 1-5 मिनिटं वाटण चांगलं परतायचंय. जे आपले मसाले छान त्याच्यात एकजीव होतील. मालवणी रेसिपी म्हटली की काजू हा हवाच, म्हणून आपण यात तुकडा काजू घालतोय. पोळी भाकरी कशासोबतही ही भरली अंडी छान लागतात. यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आपण यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाला खाली जळणार नाही, आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं त्याला वाफ देणार आहोत. आता 5 मिनिटं झालेली आहे, छान आपल्या मसाल्याचा कलर सुटला आहे, आता शिजलं आहे ते छान. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे जे वाटण आहे ना, त्यातलं अर्धं वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, अर्धं आपण यातच ठेवणार आहोत. आता हे आपलं तयार जे वाटण आहे म्हणजे मसाला जो आहे तो थोडासा थंड झाल्यानंतर आपण याच्यात भरून घेणार आहोत. अंड्याला आपण असं चीर दिलं आहे छान, त्यात आपण हा भरून घेणार आहोत.
अलगदपणे आपण याच्यात सगळं वाटण भरणार आहोत, नाहीतर अंडी तुटतील. अशा प्रकारे आपण सगळी अंडी आपण भरून घेणार आहोत. आता आपण पुन्हा गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे, त्यांचे वाटण आहे ते आता छान गरम झालंय. सगळी अंडी आपण भरून घेतली आहे, आता एक एक करून अलगदपणे अंडी आपण भरलेली यात ठेवणार आहोत. चुकून समजा आपल्याकडनं एखादं अंड तुटलं तर धाग्याने ते अंड बांधून घ्यायचंय, म्हणजे त्यातला मसाला बाहेर निघणार नाही. अशा प्रकारे ठेवायचे. मसाला जो भरलाय तो वरच्या दिशेने आपल्याला पाहिजे. भरताना जो मसाला रसला राहिला होता तो पण मी बाजूने यात घातलाय. आता याच्यावर आपण झाकण ठेवायचंय आणि 5 ते 10 मिनिटं यांना छान गॅस मंद करून आपण वाफ देणार आहोत.